आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलात. माझ्यासमवेत शिवसंग्रामचे राज्याचे उपाध्यक्ष राजनजी घाग, सरचिटणीस विक्रांतजी आमरे, तिचे प्रवक्ते प्रफुल्लजी पवार, याचबरोबर पाठीमागे मुंबईचे सरचिटणीस खानविलकर, सांस्कृतिक विभागाचे काम पाहणारे आमचे दीपक कदम, याचबरोबर उपाध्यक्ष मुंबईचे संतोष कदम, याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष आहेत पांडू मालसरे, पुन्हा दुसरे जिल्हाध्यक्ष आहेत आमचे भोईटे व सर्व. एकोणीस फेब्रुवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. या जयंती चा कार्यक्रम शिवजयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात आणि दिमागदार पद्धतीनं मुंबईमध्ये करण्याचा निर्णय शिवसंग्रामने घेतलेला आहे. त्यानुसार मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर प्रथमच आतापर्यंतच्या या कालावधीमध्ये प्रथमच शिवाजी पार्कवर शिवजयंती मोठ्या प्रमाणात आणि दिमागदार आणि धुमधडाक्यामध्ये साजरी होणार आहे. त्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असे वेगवेगळ्या पद्धतीचे शोभायात्रा सुद्धा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही शोभायात्रा सुद्धा अतिशय देखणीय असणार आहे. या शोभायात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रथ, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असेल, सरदार असतील, याचबरोबर अशा त्यांच्या जीवनावर आधारित प्रकारचे रथ त्या ठिकाणी असणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आविष्कार, विशेषतः दांडपट्टा असेल, तलवारबाजी असेल, हे खेळ जसे त्या ठिकाणी असणार आहेत शोभायात्रेमध्ये आणि शिवाजी पार्कमध्ये, तशाच प्रकारचे वेगवेगळे नृत्य देखील त्या ठिकाणी साजरे होणार आहेत. शोभायात्रेची ती एक खास आकर्षण असणार आहे. यामध्ये ढोल पथक मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी लेझिम पथक, वासुदेवांचं पथक, दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी हे सगळं असणार आहे. नंतर आदिवासी नृत्य असणार आहे, वारकरी दिंडी असणार आहे, पालखी असणार आहे, यानंतर वाघ्या मुरळीचं असणार आहे, गोंधळी असणार आहेत, धनगर नृत्य, कोळी नृत्य, कोकणाचं बाल्या नृत्य, तुतारी आणि सगळ्यात महत्त्वाचं घोडेस्वारसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहेत. कमीत कमी 350 जवळपास कलाकार आणि लोककलाकार हे या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आणि सगळे मंडळी शिवकालीन वेशभूषेमध्ये असणार
आहेत. एवढंच नाही तर सगळ्यात आकर्षणाचं सुद्धा एक केंद्र त्याच्यामध्ये रथाच्या निमित्तानं आम्ही आणणार आहोत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये होऊ घातलेलं आहे त्याच्या प्रतिकृतीचा सुद्धा रथ या शोभायात्रेमध्ये असणार आहे. सदरील शोभायात्रा ही माटुंगा येथील पाच गार्डन या ठिकाणाहून दुपारी 3 वाजता सुरू होईल ते 6:30 वाजता ही शिवाजी पार्कला पोहोचेल. त्याचा मार्ग जो असणार आहे 5 गार्डनवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, नंतर दादर टीटी, नंतर टिळक ब्रिज, कोतवाल उद्यान, प्लाझा सिनेमा, शिवसेना भवन, तिथपासून पुढे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला, मग तिथं सगळ्या शिवाजी पार्कला राऊंड मारून मैदानामध्ये ही सगळी शोभायात्रा जाईल. आणि या शोभायात्रेमध्ये अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत, सामील होणार आहेत. एवढंच नाही तर या ठिकाणी शोभायात्रा त्या ठिकाणी पोचल्याच्या नंतर अगोदर त्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. या अभिवादनाच्या कार्यक्रमाला आम्ही राज्यातले अनेक मान्यवरांना त्या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलेलं आहे. हे निमंत्रण आम्ही माननीय महामहिम राज्यपाल महोदय यांना दिलंय, माननीय मुख्यमंत्री महोदय यांना दिलेलं आहे. दोन्ही विरोधी पक्ष नेते विधानसभेचे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, विधान परिषदेचे प्रवीणजी दरेकर साहेब, यानंतर माननीय एकनाथरावजी शिंदे, अशोकरावजी चव्हाण, अनिल परब, चंद्रकांतदादा पाटील, आदित्य ठाकरे, आशिष सेलार, अशा सगळ्या मान्यवरांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. आणखीनही बऱ्याच काही वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आहेत, त्यांना पण आम्ही अभिवादनाच्या कार्यक्रमाला आणि शोभायात्रेला हे निमंत्रित करत आहोत. आणि त्याच्यामधले बरेचसे लोक येतो असं आम्हाला सांगितलेलं आहे. या अभिवादन कार्यक्रमाचं जो मंच आहे तो पूर्णपणे गड किल्ल्यांच्या प्रतिकृतीचा तिथं मंच असणार आहे. आणि बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरी मोठ्या दिमाकामध्ये त्या ठिकाणी असणार आहे, उभी केली जाणार आहे. आणि त्या ठिकाणी मान्यवरांच्याकडून महाराजांना अभिवादन केलं जाईल आणि त्या ठिकाणी महाराजांच्यावर त्या ठिकाणी विचारसुद्धा मान्यवरांकडून व्यक्त केले जातील. आणि तो 1 तासाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्या ठिकाणी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा त्यांचा शायरीच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष वेगवेगळ्या कलाकारांच्या कलाकृतीमधून त्यांच्या जीवनाच्यावर आधारित अनेक घटना ही प्रत्यक्ष मंचावर त्या ठिकाणी दाखवल्या जाणार आहेत. आणि त्याकरता सुद्धा सगळी तयारी सुरू आहे. हा शिव जन्मोत्सव जो आहे ह्या सगळा शोभायात्रा असेल, अभिवादन कार्यक्रम असेल आणि त्यानंतरचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनापासून म्हणजे जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा उत्सव असेल, हा सगळा करत असताना आम्ही सगळ्या महाराष्ट्र शासनाचे, BMC चे, पोलिसांचे सर्व नियम पाळून हे आम्ही करत आहोत. एवढेच नव्हे तर कोविडचे सुद्धा काळजी घेऊन हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाच्या करता सगळ्यात महत्त्वाचं विशेष सांगायचं, मुंबईमध्ये
अशा प्रकारची शिवजयंती आतापर्यंत कधीही मोठी झालेली नव्हती, ती या वर्षी शिवसंग्रामच्या वतीनं साजरी केली जाणार आहे। या शिवजयंतीच्या निमित्तानं जो शोभायात्रा होती आहे, अभिवादन कार्यक्रम होतो आहे आणि त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होतो आहे, या सगळ्या कार्यक्रमामध्ये जनतेने शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही आमच्या समितीच्या वतीनं आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून करत आहोत। यानंतर प्रत्येक वर्षीच ही शिवजयंती शिवाजी पार्कला अशाच मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाणार आहे। आणि याचबरोबर दुसरं आमचं शिवसंग्रामचं आणि आमच्या समितीचं सर्व राज्यभरातील किंवा राज्याच्या बाहेरसुद्धा जे शिवप्रेमी आहेत या सगळ्याला आमचं नम्रपणाचं आवाहन आहे की छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक आहेत, रयतेचं राज्य निर्माण केलेलं आहे, ते दैवत आपलं असल्यामुळं त्यांचे विचार आजसुद्धा आणि पुढेसुद्धा प्रेरणादायी असल्यामुळं मार्गदर्शक असल्यामुळं सर्व घराघरामध्ये शिवजयंती ही सकाळी साजरी करावी असं आवाहन आम्ही आमच्या समितीच्या वतीनं सर्व शिवप्रेमीला करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त नाव मतं मिळवायला किंवा खुर्च्या मिळवायला किंवा त्यांच्या नावानं वेगवेगळे फायदे घ्यायला एवढ्यापुरतंच मर्यादित न राहता खऱ्या अर्थानं जे जे शिवप्रेमी आहेत त्यांनी आपल्या आपल्या घरामध्ये किंवा जिथं जिथं जमेल त्या त्या ठिकाणी शिवजयंती ही साजरी केलीच पाहिजे आणि त्यांनी ती करावी, तर खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्याबद्दलचं प्रेम आदर हे निश्चितपणाने आपण आपल्या कृतीतून व्यक्त करू शकतो। तर अशा पद्धतीचं कार्यक्रम आमच्या शिवसंग्रामच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे। शिवज्योत आम्हाला शासनाची परवानगी आम्ही घेतलेली आहे, BMC ची सुद्धा परवानगी घेतलेली आहे आणि माननीय पोलिसांच्या बद्दल सुद्धा आमच्या 3-4 बैठका झाल्यात, माननीय CP सरांच्याबरोबर बैठक झाली, लॉ अँड ऑर्डरच्या जॉईंट कमिशनर बरोबर बोलणं झाले, ट्रॅफिकच्या बरोबर बोलणं झालं, सगळ्यांच्या बरोबर बोलणं झालं, त्यांना आम्ही पत्र दिलेत, विनंती केलेत आणि आज आम्हाला त्यांच्याकडून सुद्धा परमिशन मिळेल पोलिसाकडून आणि शासनाचे हे सगळ्या परमिशन आमच्याकडं ही महाराष्ट्र शासनाची परमिशन आहे, BMC ची परमिशन आहे, आता फक्त पोलिसांची आज ते आम्हाला मिळून जाईल कारण आमचं तसं बोलणं झालं आहे, सगळ्या गोष्टी आमच्या क्लिअर झाल्या, त्याच्यानंतरच आम्ही हा निर्णय पत्रकार परिषदेचा घेतला। आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना आणि छत्रपती संभाजी राजे मराठा आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला 26 तारखेपासून बसत आहेत असं वर्तमानपत्रातून आणि मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळालं, चांगली गोष्ट आहे। मराठा समाजाची सध्याची अत्यंत बिकट आणि वाईट अवस्था पाहता आणि या सरकारचं दुर्लक्ष पाहता याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होणं हे अत्यंत आवश्यक आहे। फक्त आरक्षण कसं मिळवायचं आणि कायदेशीरदृष्ट्या कशा प्रकारचे आपण पुढं जाणं गरजेचं आहे हे सगळं लक्षात घेऊन या पुढचे आंदोलनं हे झाले पाहिजेत। जे जे कुणी या प्रश्न सोडवण्याच्या करता आंदोलन करतील, कार्यक्रम करतील, त्या सगळ्याला आमचा शिवसंग्रामचा पाठिंबा असेल।
याबद्दल आणखीन आमचं त्यांचं काही बोलणं झालेलं नाही, ते बोलणं झालं तर त्याचा विचार करता येईल. मी एकच सांगेल, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून, शाहू फुले आंबेडकरांच्या पासून, ते यशवंतराव चव्हाण, ते वसंतदादा पाटील, ते वसंतराव नाईक साहेबांचा हा महाराष्ट्र आज तो राहिलेला नाही, एवढंच मी सांगेल. मी आपल्याला तेच सांगितलं की जी पातळी आरोप प्रत्यारोपाची, आरोप प्रत्यारोप पूर्वी व्हायचे, आताही होतात, पण पूर्वीची जी एक सुसंस्कृतपणा होता राजकारणामध्ये, आरोपामध्ये, तो आज राहिलेला नाही, याचं आत्मचिंतन सगळ्याच पक्षांनी आणि नेत्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही विचारा काय सांगायचं. आणि दुसरं, आपल्या माध्यमातून या शोभायात्रेला, अभिवादन कार्यक्रमाला आणि त्याच्यानंतरचा जो कार्यक्रम आहे त्याला आपण सर्वांनीच उपस्थित राहावं. रितसर आमचं निमंत्रण आपल्याला येईलच, तरीही आता या निमित्तानं आपल्याला सर्वांनाच निमंत्रण देतो. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे